निरीक्षक ज्ञानेश्वर अशोक दळवी राहणार व्यंकटेश प्राईड भडकमकर नगर तालुका फलटण यांना 4 लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी एसीबीने रंगे हात पकडले आहे. पाहूयात बातमी सविस्तर. फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर अशोक दळवी राहणार मलटण तालुका दौंड जिल्हा पुणे व्यंकटेश प्राईड भडकमनगर तालुका फलटण यांना 4 लाख रुपयांची लाच स्वीकारले प्रकरणी एसीबीने रंगेहात पकडण्यात आले आहे. सातारा एसीबीच्या विभागाने सदरची कारवाई केलेली आहे. फलटण तालुक्यात एकाच महिन्यात 2 मोठ्या अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईमुळे फलटण पोलीस ठाण्यासह तालुक्यात आणि जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांच्या मामाच्या मुलास आरोपी न करण्याकरता तक्रारदार यांच्याकडे ज्ञानेश्वर दळवी यांनी 20 लाख रुपये रकमेची मागणी केली होती. सदर रकमेचा पहिला हप्ता म्हणून 4 लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याबाबतची तक्रार दिनांक 17 फेब्रुवारी 2020 रोजी दिली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 17 फेब्रुवारी 2020 रोजी केलेली पडताळणी कारवाईमध्ये ज्ञानेश्वर अशोक दळवी यांनी 20 लाख रुपये रक्कम लाच मागणी करून त्या लाच रकमेतील एक हप्ता 4 लाख रुपये सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी 2020 रोजी आयोजित केले होते. ज्ञानेश्वर दळवी यांनी लाच स्वीकारल्यानंतर त्यांना पकडण्यात आले असून एसीबी कडून त्यांच्यावरती रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. सदरची कारवाई मान्य राजेश बनसोडे पोलीस अधीक्षक तसेच श्रीमती सुषमा चव्हाण अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा येथील पोलीस उपअधीक्षक श्री अशोक शिर्के संजय साळुंके विनोद राजे विशाल खरात तुषार भोसले यांनी केली. नमस्कार, मी अशोक शिर्के पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो सातारा. आपल्याला सांगू इच्छितो की दिनांक 17/2020 रोजी अँटी करप्शन ब्युरो येथे तक्रारदारांनी तक्रार दिली की माझा मामेभाऊ याच्याकडे मामाच्या मुलास फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी ज्ञानेश्वर अशोक दळवी पोलीस उपनिरीक्षक नेमणूक फलटण शहर पोलीस स्टेशन हे माझ्या मामाच्या मुलाकडे 20 लाख रुपयाची मागणी करत आहेत, लाचेची मागणी अशा स्वरूपाची त्यांनी तक्रारी अर्ज दिला. त्याप्रमाणे आम्ही स्वतः फलटण या ठिकाणी कारवाई करण्याक आम्ही रवाना झालो. फलटण पोलीस स्टेशन येथे त्यासाठी तक्रारदारांना पडताळणी करण्यासाठी पैसे मागितलेत अगर कसे पोलीस उपनिरीक्षक दळवी यांनी त्यासाठी पडताळणीसाठी पाठवले असता त्यामध्ये तक्रारदाराकडे 20 लाख रुपयाची मागणीवरून त्यामध्ये तडजोड करून 4 लाख रुपयाचा पहिला हप्ता लाचेच्या स्वरूपात देण्याचे त्यांनी तक्रार यांनी आरोपींनी मागणी केली पी एस दळवी यांनी. त्यानुसार आम्ही आमची पंचांसमक्ष खात्री झाल्यानंतर आम्ही सापळा लावायचे ठरवले. सापळा लावला असता पी एस आय दळवी यांनी स्वतः 4 लाख रुपये स्वीकारले आणि त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम खाली गुन्हा दाखल करण्याची फलटण पोलीस स्टेशन येथे कारवाई सुरू आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा मी स्वतः करीत आहे. सदरची सापळा कारवाईमध्ये आम्हाला माननीय राजेश बनसोडे साहेब पोलीस अधीक्षक तसेच श्रीमती सुषमा चव्हाण अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच सातारा पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागामधील पोलीस हवालदार भरत शिंदे काटवडे संजय साळुंके अडसूळ प्रशांत ताटे श्रद्धा माने संभाजी काटकर विशाल खरात वायदंडे निलेश येवले तुषार भोसले शीतल सपकाळ चालक मारुती आडगळे यांची त्या कामी मदत झालेली आहे. सदर अँटी करप्शन ब्युरोच्या मार्फत मी आपल्या सर्व फलटणकरांना तसेच सातारकरांना आवाहन करतो की आपल्याकडे कोणी लाच मागणी संबंधाने तक्रार आल्यास आपल्याकडे कोणी पैशाची मागणी केल्यास लाचेची
आपण पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग जिल्हा कोषागार कार्यालयाजवळ सदर बाजार सातारा येथे संपर्क साधावा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-238-139 असा आहे. मी परत रिपीट करतो, आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-238-139 असा आहे. तसंच हेल्पलाईन क्रमांक 1064 असा आहे. हेल्पलाईन क्रमांक 1064 असा आहे. माझा स्वतःचा मोबाईल नंबर 97-73-19-0064 असा आहे. मोबाईल नंबर 97-73-19-0064 असा आहे. तसेच आमची स्वतःची वेबसाईट आहे, मोबाईल ॲप आहे. यावरती नागरिकांनी केव्हाही संपर्क साधावा व आम्हाला